इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान रसरशीत आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे। नमस्कार, मी अपर्णा, मम्माज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा ते बघतोय। त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपल्याला आवळ्याला होल करून घ्यायचेत किंवा टोचे मारून घ्यायचेत। मी इथे सगळ्या आवळ्यांना टोचे मारून घेतलेले आहेत। एक आवळा ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, अशा प्रकारे खाली ठेवायचा किंवा एखाद्या फळीवर ठेवून छान आतपर्यंत आपल्याला टोचे मारून घ्यायचेत, जेणेकरून साखरेचा पाक छान आतपर्यंत जातो आणि मुरब्बा छान रसरशीत होतो। हातामध्ये आवळा घेऊन टोचे मारू नका, चमचा हाताला लागू शकतो। अशा प्रकारे जवळजवळ आपल्याला छान टोचे मारून घ्यायचेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे, आवळे बुडतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचे। आता हे आवळे आपल्याला 15 ते 20 मिनटं पाण्यामध्येच ठेवायचेत, जेणेकरून आवळ्यामधला आंबटपणा थोडा कमी होतो। 15 ते 20 मिनटानंतर यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे। इथे मी आवळ्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण आवळे एका मोठ्या भांड्यामध्ये घालूया। तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, जेणेकरून छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। आता आपण भांडं गॅसवर ठेवूया आणि यामध्ये 1/4 किलो साखर घालूया। अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथे 1/4 किलो साखर घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 1/2 कप पाणी घालायचे। साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि अशा प्रकारे ढवळत राहायचे, साखर बुडाला चिटकू शकते। आता इथे तुम्ही बघू शकता साखर छान मेल्ट झालेली आहे आणि पाकाला छान उकळी पण आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि यावर झाकण लावून हे आपल्याला 1.25 ते 1.5 तास शिजू द्यायचे। इथे तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर आवळ्याचा कलर छान बदललेला आहे, मस्त येल्लो कलर झालेला आहे। 15-15 मिनटानंतर आपल्याला हे अशा प्रकारे हलवत राहायचे। पुन्हा झाकण लावून आपण हे शिजवून घेऊया। आता 1 तास झालेला आहे। मी इथे 2 ते 3 वेळा मध्ये मध्ये चेक केलेलं आहे किंवा हलवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आवळ्याला, मस्त गुलाबजाम सारखा दिसतोय। आता आपण यामध्ये फोडून घेतलेल्या 4-5 विलायची घालूया। विलायची घातल्यावर एकदा मिसळून घ्यायचं। पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊया, जेणेकरून विलायचीची चव यामध्ये उतरेल। आपण हा मुरब्बा 1/4 तास लो फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। खूप मस्त दिसतोय आणि खूप छान सुगंध येतोय। आता हा मुरब्बा आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला 1 दिवस वाट बघावी लागेल। इथे तुम्ही बघू शकता 1 दिवसानंतर मुरब्बा छान थंड झालेला आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। आता आपण कट करून बघूया। इथे तुम्ही बघू शकता खूप छान मऊ झालेला आहे आणि कलर तर एकदम भारी आलेला आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि करून बघितल्यावर कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू।